दीपकजी तांडेल, प्रतीक्षा क्रेन, सर्वे सर्वा यांच्या शुभ हस्ते गणरायाच्या प्रतिमेचं पूजन केलं जात आहे. त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य सौभाग्यवती साधनाताई मॅडम यांना देखील विनंती करतो आहे की आपण आपल्या शुभ हस्ते गणरायाच्या प्रतिमेचं पूजन करून घ्यायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं देखील पूजन करायचं आहे. त्याच दरम्यान इथं पंचासाठी उपस्थित लागलेले आहे संदीपजी पाटील आणि त्यांच्यासोबत आहेत संदीप तांडेल. हे दोन पंच या स्पर्धेसाठी आज 2 दिवस बघणार आहेत. त्यांची इथं उपस्थित लागली आहे आणि खऱ्यात नाही संदीपजी पाटील, आपल्याला आम्ही पंचाच्या भूमिकेमध्ये या युनिफॉर्ममध्ये पहिल्यांदा बघतोय. खऱ्या अर्थाने आपण सुरुवात केली या क्षेत्रामध्ये 4 वर्ष आली आहेत आणि आता आम्हाला देखील चांगलं आले. आमच्या विभागामध्ये आम्ही तुम्हाला बिंदास बोलू शकू. तरी आता गणेशाचं पूजन केलं जाते. प्रतीक्षा केन सर्वेचे सर्वे सर्वा दीपकजी तांडेल साहेब यांच्या शुभ हस्ते गणेशानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं जाईल. त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य मान्य सौभाग्यवती साधना तांडेल मॅडम यांना विनंती करतो, त्यांनी देखील आपल्या शुभ हस्ते गणरायाच्या प्रतिमेचं पूजन करायचं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं देखील पूजन करायचं आहे. जयमल्लार क्रिकेट क्लब नावेखाडी खारकर चषक आयोजित आपण बघितलं तर ह्या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आहे आणि पहिला दिवस म्हटल्यानंतर उद्घाटन सोहळा असणारा उद्घाटन समारंभ नक्कीच होतो आणि संघ उपस्थित देखील झाला आहे. चैतन्य मडवी चिरले आपला संघ उपस्थित झाला आहे आणि निलेश 11 खारकोपर या दोन संघांमध्ये आजच्या पहिल्या दिवसातील पहिला सामना रंगणार आहे. त्यानंतर उलवे नोड शहर संपर्क प्रमुख सन्माननीय उत्तमजी म्हात्रे यांना देखील विनंती करतोय नाव्याचे की आपण आपल्या शुभ हस्ते देखील प्रतिमेचं पूजन करायचं आहे गणरायाच्या. पुष्पगुच्छ शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करायचं आहे. विनंती करतोय उत्तमजी म्हात्रे उलवे नोड शहर संपर्क प्रमुख यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं देखील पूजन करून घ्यायचं आहे. त्यानंतर माजी सदस्य या स्पर्धेसाठी ज्यांचा मी नेहमी पाठिंबा खूप मोठा असतो आणि नावाखाडी म्हटल्यानंतर प्रकाश कडू साहेबांचं नाव येणारच, त्यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या प्रतिमेचं पूजन करायचं गणरायांच्या आणि शिवाजी महाराजांच्या. माझे सदस्य प्रकाश राघव कडू यांच्या शुभ हस्ते ते पूजन केलं जाईल आणि एक क्रिकेटचा चहेता आणि योग्य तो पाठिंबा या खाडी गावासाठी मी नेहमी बघतोय. प्रकाश कडू असू द्या आणि CL ठाकूर हे दोन खाडीचे खऱ्या अर्थाने मी म्हणेन मान्यवर आहेत आणि या जेव्हा जेव्हा मी प्रत्येक यावेळेला स्पर्धेमध्ये येतो तेव्हा यांचं मोठं योगदान असतो, मोठा हातभार या स्पर्धेसाठी नेहमी लागलेला असतो. याच दरम्यान नाव्याचे अतिथी मान्यवर चंद्रकांत एकनाथ घरत यांना देखील विनंती करतोय. ONGC मध्ये सर्व्हिससाठी ते कार्यरत आहेत साहेब आहेत ONGC मध्ये. सन्माननीय चंद्रकांत एकनाथ घरत नावा यांना देखील विनंती करतोय आणि यानंतर आपण विकेटकडे जाणार आहोत. यष्ट्यांचं पूजन केलं जाईल बॅट आणि बॉलचं पूजन केलं जाईल. सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपण तिकडे जायचंय विकेटकडे मैदानाच्या आतमध्ये. आपण खऱ्या अर्थानं क्रिकेट म्हटलं ज्याची खरी पूजा व्हायला हवी ते यष्टी विकेट बॅट आणि बॉलचं पूजन केलं जाईल. राष्ट्रगीत घेतलं जाईल आणि आपल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली. काश्मीरमध्ये पुलावा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात आपले जे शहीद झालेले CRPFचे जे जवान आहेत त्या जवानांना खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामध्ये भावपूर्ण श्रद्धांजली जाईल. आज उलवे नोडमध्ये देखील साहेब शरद बरेचशी दुकानं आपली तिथं बंद आहेत आणि त्यांनी देखील श्रद्धांजली तिथं अर्पण केली आज उलव्या नोडमध्ये. आत्ता जस्ट मी बघितलं आहे बरेचसे लोक तिथं जमली होती आणि तिथं देखील आणि सागर शेठ यांना विनंती करतोय ग्रामपंचायत सदस्य सागरकांना ठाकूर यांचं देखील खूप मोठं योगदान असतो. नावाखाडी म्हटल्यानंतर सागर शेठ हे नेहमी असतात, मी बऱ्याच वेळा बघितलं त्यांचा खूप मोठा पाठिंबा आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थानं विकेटचं पूजन केलं जाईल. चला दोन्ही संघ खारकोपर संघ आणि चिरले संघ आपण विकेटकडे जायचं आहे. दोन्ही संघाचे खेळाडूंनी
तिथेच टॉस केला जाईल. चिरले संघाचे खेळाडू आणि निलेश इलेवन खारकोपर संघाच्या खेळाडूने विकेटकडे जायचं आहे. सागर शेट यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभहस्ते तिथे रिबीन कापायची आहे, विकेटचं पूजन करायचं आहे, श्रीफल अर्पण करायचं आहे, त्यानंतर बॅट आणि बॉलचं देखील पूजन करायचं आहे आणि एक पाण्याची बॉटल मैदानामध्ये पाठवा लगेच. आणि जेवढे मान्यवर तिथे उपस्थित आहेत त्या सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण विकेटचं पूजन करायचं आहे, नारळ श्रीफल अर्पण करायचं आहे सर्व मान्यवर. त्यामध्ये आपण जर बघितलं दीपकजी तांडेल साहेब असू द्या, सागर शेट का यांच्या शुभहस्ते केलं जाईल पूजन. सौभाग्यवती साधनाताई मॅडम, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश राघव कडू, माननीय श्री उत्तम सखाराम म्हात्रे, चंद्रकांत एकनाथ गरद, कांतीलाल म्हात्रे, श्री विशाल ठाकूर खाडी, श्री एल ठाकूर खाडी या सर्व मान्यवरांना विनंती करतो आहे की आपण आपल्या शुभ हस्ते तिथे श्रीफल अर्पण करायचं आहे. हॅलो हॅलो हॅलो, ठीक आहे, ओके, हां आता बरोबर आहे, ओके. आणि ही स्पर्धा आपण बघितली तर 195 देशांमध्ये लाईव्ह केली जात आहे. आपण घर बसल्या ही स्पर्धा लाईव्ह बघू शकाल आपल्या यूट्यूबवरती, आपल्या मोबाईलवरती. स्पर्धेमध्ये कोणकोण मान्यवर उपस्थित आहेत, कोणाच्या हस्ते शुभ हस्ते उद्घाटन झालं आहे हे सर्व आपण मोबाईलवरती लाईव्ह बघू शकाल. सागर शेट ठाकूर ग्रामपंचायत सदस्य यांच्या शुभ हस्ते तिथं सर्वप्रथम गणेश विकेटचं पूजन केलं गेलं. त्यानंतर माननीय श्री दीपकजी तांडेल साहेब प्रतीक्षा क्रेन सर्व्हिस यांच्या शुभ हस्ते, त्यानंतर माननीय सौभाग्यवती साधना तांडेल मॅडम ग्रामपंचायत सदस्य, माननीय श्री प्रकाश राघव कडू माजी सदस्य, माननीय श्री उत्तम सखाराम म्हात्रे नावा वलवेनोट शहर संपर्क प्रमुख, त्यानंतर श्री कांतीलाल म्हात्रे, श्री विशाल ठाकूर खाडी, श्री चंद्रकांत एकनाथ गरत नावा आणि श्री सी एल ठाकूर खाडी या सर्व मान्यवरांना मी पुन्हा एकदा विनंती करतो की आपण आपले शुभ असते तिथं विकेटचं पूजन करून घ्यायचं आहे, श्रीफल अर्पण करायचं आहे आणि दोन्ही संघाच्या खेळाडूं तिथं लाईनअप करायची आहे. हां, लाईनअप करायचं आहे तिथं. आम्हाला इथं इशारा द्यायचा आहे श्रीफल करून अर्पण करून झाल्यानंतर, पूजन झाल्यानंतर आम्हाला फक्त इशारा द्या तिथून, मग राष्ट्रगीत सुरू केलं जाईल. आणि जेव्हा राष्ट्रगीत सुरू होईल ना, सर्व खेळाडूंनी आपण जे कॅप घातल्या तर कॅप त्या कॅप काढायच्या आहेत, हा आपल्या राष्ट्राचा सन्मान आहे. जेव्हा फक्त मला इशारा द्या तिथून की राष्ट्रगीत सुरू करायचं आहे, फक्त सर्व मान्यवरांनी तिथं आपण श्रीफल अर्पण करून घ्या, श्रीफल घ्या, विकेटचं पूजन करून घ्या सर्वप्रथम. चला राष्ट्रगीत सुरू करू. परेड सावधान, राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर. भारत माता की. ठीक आहे, आपण आहात त्याच ठिकाणी लगेच उभं राहायचं आहे. 2 मिनिटं आपल्या जवानांना इथं श्रद्धांजली अर्पण केली जाईल. परेड सावधान. थँक्यू.
जय हिंद, भारत माता की, वंदे मातरम। थैंक यू वेरी मच। सर्व मान्यवरांना विनंती केली जाते की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे। शहीद जवान अमर रहे, जय जवान जय किसान। काश्मीरमध्ये पुलावा येथे झालेलं आपण बघितलं दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे जे जवान शहीद झाले। हॅलो, हॅलो हॅलो, टॉस करून घ्या। सागर शेट ठाकूर फलंदाजसाठी आपण बघत आहोत फलंदाजच्या मार्कवर, तर आपण गोलंदाज बघितलं तर चंद्रकांत एकनाथ गरद नावा हे गोलंदाजी करतात, तर फलंदाजीसाठी प्रकाश कडू यांच्या हातामध्ये मी बॅट बघतोय पहिल्यांदाच बघायला मिळते आणि आमचं देखील भाग्य आहे आणि सागर शेट यांना देखील मी गोलंदाजी करताना पहिल्यांदा बघतोय। खेळलेत भूतकाळात क्रिकेट होतं त्यावेळेला त्यांचं एज असताना ते क्रिकेट खेळलेत, आज त्यांचा त्यांना देखील आपण खेळताना बघतो आहोत। बरेचसे मान्यवर आहेत इथं, त्या सर्वांना इथं प्रत्येकाला एक एक संधी मिळेल क्रिकेट खेळण्याची। या जर विनंती करते सौभाग्यवती साधनाताई तांडेल मॅडम या आपण मंचावरती स्थानापन्न व्हा। क्रिकेट म्हटल्यानंतर हा बऱ्याच आपण जर भारतामध्ये बघितलं पुरुषांचा खेळ, पण आज भारतात मागे बघितलं तर महिला देखील क्रिकेटमध्ये अग्रेसर झाल्यात। महिलांचा देखील आपण आंतरराष्ट्रीय लेवलचा क्रिकेट बघितलं तर खूप मोठे भरारी घेतली आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला वर्ग आहे मित्रांनो, कुठलाही क्षेत्र असू द्या। आणि बघितलं तर आपण तर साधनाताई मॅडम यांनी उपस्थिती दाखवली या स्पर्धेसाठी, त्यांचं देखील मोठं योगदान मोठा हातभार या स्पर्धेसाठी आहे। तर थोड्याच वेळामध्ये इथं स्वागत समारंभ सत्कार केला जाईल प्रत्येक मान्यवरांचा या स्पर्धेच्या माध्यमातून। जय घरत, जरा माणसावरती या स्टेजवरती जय घरत। जय मला क्रिकेट क्लब खारकर चषक नावेकडे आयोजित। मॅडम थांबा थोडा, दोन मिनिट सत्कार करून घ्या। टॉस साठी या दोन्ही संघ नायक तिथंच करायचा ना टॉस, टॉस करून झाला का? हा तिथे करून घ्या ना टॉस दोन्ही संघ, खारकोपर आणि चिरले निलेश पाटील आणि चिरले चैतन्य मडवी, नाणेफेकी करून घ्या। त्यानंतर सत्कार करून घ्यायचा आहे मॅडम, साधनाताई मॅडम यांचा सत्कार करून घ्या, त्यांना जायचं आहे। पाच षटकांचा सामना असेल, कोपर नाणेफेकी जिंकलाय, तर आपला निर्णय असेल आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। आणि सर्व फलंदाज ज्यांची फलंदाजी आहे त्यांनी स्टेजच्या बाजूला ते खुर्च्या ठेवल्या आहेत डाव्या बाजूला, इथे येऊन आपण बसायचं आहे। हॅलो, तर आयोजकांना विनंती करतो की आपण सौभाग्यवती साधनाताई तांडेल मॅडम ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार करून घ्या, कारण त्यांना पण जरा घाई जायचं आहे। शरद या, लाईव्ह जरा इकडे करायचं आहे। कुठला लाईव्ह? प्राप्ती लाईव्ह आहे ना, प्राप्ती लाईव्ह। लाईव्ह म्हटल्यानंतर 190 देशामध्ये आपण ही स्पर्धा बघू शकाल, घर बसल्या संपूर्ण रायगडमध्ये तरी स्पर्धा बघायला मिळणार आहे, त्याच्या विपरीत 195 देशामध्ये आपण ही स्पर्धा लाईव्ह बघू शकाल। चला आयोजकांना विनंती करतोय की आपण इथं मान्यवरांचा सर्वप्रथम सत्कार समारंभ करून घेऊया, स्वागत करून घेऊया। हॅलो, माझ्या टीमचं नाव सारा एंटरप्राइजेस असं, सध्या
सचिन ठाकूर यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते सौभाग्यवती ग्रामपंचायत सदस्य साधनाताई मॅडम यांचा स्वागत करायचं आहे. माननीय श्री सौभाग्यवती साधना तांडेल मॅडम ग्रामपंचायत सदस्य यांचा इथं यथोचित मान सन्मान केला जाणार आहे. शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांना इथं सन्मानित केलं जाणार आहे स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू व्हेरी मच. यूट्यूब लाईव्ह बघा, कॅमेरा इकडे करायचा जरा. यूट्यूब लाईव्ह आहे आणि आपण ही घर बसल्यात बघू शकाल की या स्टेजवरती कोण मान्यवर उपस्थित आहेत, कोणाच्या शुभ हस्ते उद्घाटन हो झालं आहे. त्यानंतर विनंती करतोय जय यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते जय किशोर यांचं स्वागत करायचं आहे. आणि माझ्यासोबत आपण स्कोरिंगला होता न्हावा इथं खूप चांगलं वाटलं आपल्यासोबत बसल्यानंतर. कोपर संघ आपला निर्णय फलंदाजी गोलंदाजी गोलंदाजी ओके. त्यानंतर आयोजकांना विनंती करतो की आपण सागर शेठ ग्रामपंचायत सदस्य सागर शेठ ठाकूर यांचं स्वागत करायचं आहे. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील आता यथोचित मान सन्मान केला जाईल. मायाची शाल आहे आणि शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सागर शेठ ठाकूर ग्रामपंचायत सदस्य यांचा देखील इथं सन्मान केला जात आहे स्पर्धेच्या माध्यमातून. धन्यवाद. त्यानंतर विनंती करतोय की प्रतीक्षा क्रेन सर्व्हिसचे सर्वे सर्वा माननीय श्री दीपकजी तांडेल साहेब यांचा देखील इथं सत्कार करायचा आहे. शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांना देखील इथं सन्मानित करायचं आहे. प्रतीक्षा क्रेन सर्व्हिसचे सर्वे सर्वा सन्माननीय माननीय श्री दीपकजी तांडेल साहेब यांचा इथं सत्कार केला जाईल. त्यानंतर आयोजकांना मी पुन्हा एकदा विनंती करतोय की न्हावा गावचे जबरदस्त व्यक्तिमत्व उलवेनोड शहर संपर्क प्रमुख सन्माननीय उत्तमजी सखाराम म्हात्रे यांचा इथं सत्कार करायचा आहे. उलवेनोड शहर संपर्क प्रमुख सन्माननीय उत्तमजी म्हात्रे साहेब न्हावा यांचा इथं सत्कार होत आहे. शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांना इथं सन्मानित केलं जात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर खाडी म्हटल्यानंतर ज्यांचं नेहमी योगदान असतं आणि या स्पर्धेच्या मेमनेने खऱ्या अर्थाने मुख्य आयोजक आणि सर्वे सर्वा सन्माननीय प्रकाशजी कडू साहेब माजी सदस्य यांचा इथं सत्कार करायचा आहे.